ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. प्रभाग 24 मधील वीरशैव नगरमध्ये उपमहापौर राजेश काळे यांच्या भांडवली निधीमधून 28 लाख रुपयांचे रस्त्याचे भूमिपूजन व वीरशैव नगरमधील बागेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास दक्षिण मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन व बगीचेमध्ये वृक्षारोपण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला वीरशैव नगरमधील चेअरमन डॉक्टर एस एस पाटील, डॉक्टर जी के देशमुख, शहाजी पवार, दीपक पवार, श्रीकांत जी कुलकर्णी, कवठेकर साहेब, दीक्षित साहेब, अंकुर येळेकर, जलाराम नगरमधील भट्टगिरी साहेब, मैत्रे, प्रशांत थोरात, बुद्धप्पा बर्ले, तसेच झोन 5 चे अधिकारी दिवानजी साहेब, अंतुरळीकर साहेब, महादेव इंगळे, भडंगे, जलाराम नगर, वीरशैव नगर, विशाल नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज माननीय सुभाष बापू देशमुख यांच्या शुभहस्ते प्रभाग क्रमांक 24 मध्ये वीरशिवनगर येथे 28 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये इसगिरीमठ पासून केदार क्लासेसपर्यंतचा घराचा रस्ता, पाटील सरांच्या घरापासला रस्ता, शिंदेसाहेब यांच्या अंगणाच्या प्रभागातले वीरशिवनगरमध्ये त्यांच्या घरासमोर रस्ता, किरण पाटीलच्या घरासमोर पाईपलाईन टाकणे व वीरशिवनगर बगीचामध्ये ट्रॅक करणे आणि तिथे जिम ओपन जिम करणे या कामाचे उद्घाटन माननीय सुभाष बापू देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला वीरशिवनगरचे चेअरमन डॉक्टर एस एस पाटील, डॉक्टर जी के देशमुख सर, आमचे भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष शाजीभाऊ पवार, तसेच मंत्री चंडक पार्कचे चेअरमन दीपकजी पवार, जय जलाराम नगरचे भोसले साहेब व त्यांचे सेक्रेटरी बडगिरी साहेब, तसेच आमच्या विशालनगरचे माननीय कवटेकर सर, अंकुर येळेकर, आणि तसेच आमच्या प्रभागातील असंख्य असे नागरिक शेजळ साहेब, बडगिरी भरत बडगिरी साहेब आणि श्रीकांतजी कुलकर्णी सर, जोशी साहेब आणि दीक्षितजी हे सर्व फार मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते आणि खूप त्यांना आनंद झाला. गेल्या 30 वर्षापासून कोणतीही कामे त्या भागात झाली नव्हती. तिथे आज पाण्याची लाईन आणि रस्त्याचे कॉन्क्रीट रस्त्याचे कामाचं आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या स्वतःच्या भांडवली निधीमधून मी या नगरामध्ये 28 लाख रुपये दिलेले आहेत. या कार्यक्रमाला प्रभागातील इतरही सगळ्या भागातून लोक उपस्थित राहिले आणि त्याबद्दल तुमच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मानतो.